हरिओम, मी दीपिका विरा किरणसिंह जाधव, तालुका बारामती, जिल्हा पुणे. मी आत्ता एक अनुभव सांगत आहे. तर जस्ट मागच्याच महिन्यातला कोल्हापूरला आपला जो मेडिकल कॅम्प असतो, तर त्या कोल्हापूरला मेडिकल कॅम्पला मला जाण्याची खूप म्हणजे साधारण 9-10 वर्षांपासून माझी अशी मनापासून इच्छा होती की मला जायचं आहे. पण मुलं लहान असल्यामुळं मध्ये परत करोनाचा कालावधी, ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते, किंवा म्हणजे ते असे कारणं होती. परंतु ह्यावर्षी मी जेव्हा कळालं की सगळ्यांनी नावं द्यायची, तेव्हा नाव दिलं आणि मी म्हटलं की नाही बापू काही करा, पण ह्यावर्षी मला खूप इच्छा येण्याची. आणि नेमकं सुरुवातीला व्हेरिफिकेशन झालं कोल्हापूरवरनं कॅम्पला, फोन वगैरे आले की तुम्ही कन्फर्म येणार आहे का. मेडिकलच्या ट्रीपमध्ये असल्यामुळं त्या म्हटले की आम्ही तुम्हाला कॉल करून विचारतो आहे. ठीक आहे, मी सगळ्यांना हो म्हणून सांगितलं. परंतु कॅम्पच्या एक अगोदर 8 दिवसापूर्वीच मला निमोनिया झाला, तसेच वेलफ्लेक्स पॉझिटिव्ह पण आली होती. मग त्यामुळं मी इंडोर झाले होते, ॲडमिट केलं. मला ॲडमिट केल्यानंतर 1-5-6 दिवसांची ट्रीटमेंट घेतली, पण मनात धाकधूक होती की आपल्याला कोल्हापूरला जायचं आहे, जायचं आहे, आपण बरं होतं आहे की नाही. मनातनं बापूंना एकच सांगणं होतं की बापू माझी खूप इच्छा आहे माझ्या नंदाईला, माझ्या सुचितदादांना जवळनं पाहायची, तो अनुभव घ्यायचा. एवढे दिवस फक्त आपण म्हणजे मी ऐकतच होते की असं असतं तसं असतं. मला खूप इच्छा आहे बापू, मला येऊ द्या येऊ द्या, असं मी सारखं मनातल्या मनात म्हणत होते बापूंना. आणि बापूंनी ती साथ ऐकली. त्यानंतर निमोनिया वगैरे हे सगळ्या गोष्टी माझ्या पूर्ण बऱ्या झाल्या. मी कोल्हापूर कॅम्पला गेले, बापूने माझ्या हातून व्यवस्थित सेवा करून घेतली. थोडंसं मला असं वाटत होतं की मी आजारातनं उठली, मला तिकडे गेल्यावर जर त्रास, मला त्रास होण्यापेक्षा मला असं वाटायचं की माझ्यामुळं माझ्या ग्रुपमधल्यांना कुणाला त्रास होऊ नये, की हा बाबा त्यांच्या सेवेमध्ये खंड पडू नये. परंतु नाही, माझ्या बापूरायाला ते सगळं माहीत होतं. त्यांनी माझ्याकडनं जशी हवी तशी पूर्ण सेवा करून घेतली. वाटपाला गेले, त्या ठिकाणचा अनुभव पण इतका सुंदर होता की आयुष्यात मी कधी ते क्षण विसरू शकणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी करून घेणारा करता करविता तो माझा एकमेव बापूराया आहे. हरिओम, श्रीराम, अंबज्ञ, आय लव यू माय डॅड.